राज्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील व्यावसायिकांना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. दिनांक 20 मार्च पासून व्यवसाय बंदला सुरुवात झाली. आंबेगाव तालुक्यात घोडेगाव, मंचर, पिंपळगाव खडकी, पारगाव, शिंगवे, लोणी धामणी, जारकरवाडी संपूर्ण आंबेगाव तालुक्यातील व्यवसाय बंद होते. आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या वतीने देखील व्यावसायिकांना जीवनावश्यक वस्तू सोडून बाकी सर्व आपले व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन आंबेगाव तहसीलदार रमा जोशी व गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी केले होते. या आव्हानाला आंबेगाव तालुक्यातील व्यावसायिकांनी पाठिंबा दिलाय. तर आंबेगावचे आमदार, राज्याचे कामगार उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. राजू देवडे, समाज दर्पण, आंबेगाव. सध्या देशासमोर आणि जगासमोर करोनासारख्या एका आपत्तीने सगळ्यांना अडचणीत आणलेल्या आहेत. करोना या आजारावर अजून उपाययोजना सापडलेल्या नाही आहेत असं जागतिक दर्जावरून त्या ठिकाणी सांगितलं. मला फक्त जनतेला एवढंच आवाहन करायचं आहे की आपण या गोष्टीचा सामना करण्यासाठी सगळ्यांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने, केंद्र सरकारच्या वतीने, अधिकाऱ्यांच्या वतीने ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या त्या सूचना आपण पाळणं महत्त्वाचं. उद्याच्या 31 तारखेपर्यंत 31 मार्चपर्यंत आपला देश हा आणि राज्य सेकंड स्टेजमधून जात आहे. त्यामुळं 31 तारखेपर्यंत शक्यतो घराच्या बाहेर न पडणं, गर्दी न करणं, एकमेकांच्या संपर्कात न येणं, अशा ज्या काही कमीत कमी ज्या गोष्टी आपण करायला पाहिजे त्या गोष्टी जर सगळ्यांनी केल्या तर मला असं वाटतं की या आजाराची बाधा आपल्याला व्हायच्या आधीच आपल्याला त्याला थांबवता येईल. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.